आषाढी वारी म्हटलं की पंढरपूर नगरीमधील विलोभनीय दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. लाखो वारकरी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली भक्त मंडळी आणि एकच विठ्ठल नामाचा गजर. महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झालीये. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर आता ज्ञानेश्वर माऊलींच्याही पालखी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी सोहळा 11 जूनला आळंदीतून पालखी प्रस्थान ठेवणार असून 29 जूनला पंढरीत दाखल होणार आहे. माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. देशभरातून हजारो वारकरी भक्तिभावाने माऊलींच्या या पायी सोहळ्यात सहभागी होतात. यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आषाढी पायी वारीसाठी रविवार दिनांक 11 जून रोजी प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळा पुणे, सासवड आणि लोणनला 2 दिवस तर फलटणला 1 दिवस मुक्कामी असणार आहे. गत वर्षाप्रमाणे यंदा तिथीवृद्धी नसल्याने फलटण येथे 2 ऐवजी 1 मुक्काम असणार आहे. रविवार 11 जूनला सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान करेल. रात्री आळंदीतच आजोळ घरी गांधीवाडा दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील. सोमवारी 12 तारखेला सकाळी आळंदीतून मार्गस्त होईल आणि सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. मंगळवारी 13 तारखेला देखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. बुधवारी 14 आणि गुरुवारी 15 या तारखेला पालखी सोहळा सासवड येथे 2 दिवस मुक्कामी राहील. त्यानंतर शुक्रवारी 16 तारखेला जेजुरी, शनिवारी 17 वाल्हे, रविवारी 18 आणि सोमवारी 19 या 2 दिवशी लोणंद येथे मुक्कामी राहील. दुपारी माऊलींचं नीरास्नान येथे पार पडेल. त्यानंतर मंगळवारी 20 तारखेला चांदोबाचा लिंब येथे पहिलं उभं रिंगण पार पडेल. बुधवारी 21 फलटण, गुरुवारी 22 बरड, शुक्रवारी 23 नातेपुते असा प्रवास करून शनिवारी 24 तारखेला पुरंदवडे येथे पहिलं गोल रिंगण पार पडेल. रविवारी 25 तारखेला खुडूस फाटा येथे दुसरं गोल रिंगण आणि सोमवारी 26 तारखेला ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरं गोल रिंगण पार पडेल. मंगळवारी 27 तारखेला बाजीरावाची विहीर येथे दुसरं उभं रिंगण आणि चौथं गोल रिंगण पार पडेल. तर बुधवारी 28 तारखेला पादुकांजवळ आरती आणि तिसरं उभं रिंगण पार पडेल आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे हा सोहळा मुक्कामी पोहोचेल. गुरुवारी 29 तारखेला आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. 3 जुलैपर्यंत पालखी पंढरपूर येथे मुक्कामी असणार असून पंढरपूर येथील गोपाळ काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू होईल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वारीच्या प्रत्येक क्षणाची माहिती अपडेट आम्ही डिजिटल प्रभातच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही आमच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घ्या.